विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर भाजपानंही तेवढीच कंबर कसली आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, म्हणजेच आज ते महाराष्ट्रात असतील. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरचा दौरा ते करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा कसा असेल पाहूयात. 24 सप्टेंबरला म्हणजेच आज नागपुरात ते असतील सुरेश भट सभागृह दुपारी 2 वाजता. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मध्ये संध्याकाळी 6 वाजता रुक्मिणी सभागृहात असतील. छत्रपती संभाजीनगर मध्ये 10:15 म्हणजेच रात्री 10:15 हॉटेल रामा इंटरनॅशनल मध्ये ते असतील. त्याचबरोबर 25 सप्टेंबर 2024 म्हणजेच उद्या नाशकातल्या हॉटेल डेमोक्रेसी मध्ये ते दुपारी 2:40 त्यांचा मुक्काम असेल. त्याचबरोबर कोल्हापुरातल्या महासैनिक दरबार हॉल मध्ये संध्याकाळी 5:30 ते येतील.